उत्तर सोलापुरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळले. बाजारात भाव नसल्यानं शेतकरी पुरता खर्चाच्या गाळात रुतलाय. सोलापुरातल्या प्रत्येक शिवारात सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात जवळपास 700 ते 800 हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळेल या भोळ्या आशेनं यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच टोमॅटोची लागवड केली. मात्र बाजारात टोमॅटोचे भाव गडगडले आणि शेतकऱ्यांची स्वप्न अशी मातीमोल झाली. चांगल्या पिकासाठी मोठा खर्च केला, उसनवारी करून खतांची मात्रा दिली, पीकही जोमात आलं, पण बाजारभाव पडल्यानं रानातच टोमॅटोचा सडा पडलाय. कुठल्याही प्रकारचा पाण्याचा स्रोत आम्हाला उपलब्ध नाही. तशाही परिस्थितीत उपलब्ध असलेल्या पाण्यातून आम्ही ही टोमॅटोची लागवड केलेली होती, परंतु 1 ते 1.25 लाखापर्यंतचा खर्च होऊन आम्हाला जेमतेम साधारण 20-25 हजार रुपये आमच्या पदरात पडलेला आहे. म्हणजे 4-5 महिन्यामध्ये जवळपास 80 ते 85 हजार रुपयाचा फटका आम्हाला सहन करावा लागलेला आहे. लागवड खर्चही निघत नाही. त्या टोमॅटो बाजारात न्यायचा असेल तर काढणीसाठी वेगळा खर्च करावा लागणार. तो कुठून आणायचा आणि तोही खर्च केलाच तर बाजारात भाव मिळतोय 50 पैसे ते 2 रुपये किलो. टमाटा 1 एकर लागवड केलेली होती, त्या टमाट्याचे साधारणपणे जवळजवळ 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे. तरी ह्याच्यातनं आम्हाला उत्पन्न अपेक्षित प्रमाणात न मिळाल्यामुळे 15 ते 20 हजार रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. काय तर नुकसान भरपाई मिळावी, मला शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी माझी विनंती आहे आणि एवढी माझी अपेक्षा आहे सर. हसावं की रडावं अशी गत सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. रक्त आटवून पिकवलेल्या टोमॅटोचा लाल चिखल हताशपणे पाहण्याखेरीज शेतकऱ्यांच्या हाती दुसरा पर्यायच नाही. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर.